साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात राजकारण्यांनी हस्तक्षेप करू नये, मात्र संवाद असावा असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय. यवतमाळात आयोजित 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपीय भाषणात गडकरी बोलत होते. पाहूयात हे वृत्त. 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा ढेरे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर आणि कार्याध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित होते. संमेलन सगळ्यांच्या सहभागामुळेच यशस्वी झालं असल्याचं मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं. वैशाली येडे या महिलेच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करणं हा आयोजन समितीने घेतलेला एक उत्तम निर्णय असल्याचं देखील गडकरी म्हणाले. विश्वगुरु बनण्याची भारतीयांमध्ये क्षमता असल्याचा विश्वास देखील गडकरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण सगळेजण या विचार मंथनामध्ये सहभागी झालात आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण निरनिराळ्या विषयावर रुचीपूर्ण सहभाग आपल्या सगळ्यांचा होता आणि विशेष करून हे संमेलन आपल्या सगळ्यांच्या सहभागातून अतिशय यशस्वी झालं. पण चांगले ॲडिशन सगळ्याच ठिकाणी झालं पाहिजे, तेव्हाच ते होईल. पण राजकारणाची आपली सीमित मर्यादा आहे आणि म्हणून आपण हे शिकलं पाहिजे की राजकारणी लोकांनी बाकीच्या कामात हस्तक्षेप करता कामा नये. युनिव्हर्सिटी, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, साहित्यिक, कविता हे ज्यांचे ज्यांचे क्षेत्र आहेत त्यांनी काम करावं. पण यांनी हस्तक्षेप करू नये याचा अर्थ त्यांच्या आपसात संबंध असू नये हे बरोबर नाही. कारण ज्यावेळी इमर्जन्सी लागली होती 1975 साली, त्यावेळी लोकशाही आणि स्वातंत्र्याकरता पु ल देशपांडे आणि दुर्गाताई भागवत यांच्या राजकीय नेत्यांपेक्षाही त्यांच्या सभांना अलोट गर्दी होती आणि त्यांनी साहित्यिक म्हणून सांगितलं की आम्ही राजकारणात नाही, आम्ही राजकारणात येणार नाही, पण आमच्या देशातली लोकशाही टिकली पाहिजे, या लोकशाहीचं रक्षण झालं पाहिजे, कोणीही निवडून येऊ पण या लोकशाहीचं रक्षण झालं पाहिजे, याकरता त्यांनी लोकांमध्ये येऊन लोकशाही वाचवण्याच्या संघर्षात ते सहभागी झाले. आणि जेव्हा जनता पार्टीचा विजय झाला तेव्हा दूर झाले. कधी दुर्गा भागवतांनी किंवा पु ल देशपांडेंनी आम्हाला राज्यसभेची सीट द्या असं चुकूनही सांगितलं नाही. केवळ लोकतांत्रिक मूल्याधिष्ठित जी मूल्याधिष्ठित लोकतांत्रिक मूल्य होती त्याच्याकरता त्यांनी जरूर संघर्ष केला, पण आपलं काम संपल्यावर त्यातून ते बाजू झाले. त्यामुळे साहित्यिक, राजकारणी यांच्यामध्ये कॉपरेशन, कोऑर्डिनेशन अँड कम्युनिकेशन असलं पाहिजे. जिथे संवाद होत नाही तिथे विसंवाद होतो आणि जिथे विसंवाद होतो तिथे वितंड वाद होतो. आपल्या चिंतनातून, आपल्या मंथनातून, आपल्या सुजावातून एखादी गोष्ट अशी कोणती असेल की जी आपल्याला राजकारणात, समाजकारणात करण्यासारखी असेल तर ती तुमच्याकडून शिकली पाहिजे, याकरता मी तुमच्या संमेलनामध्ये आलो. आणि म्हणून मला या गोष्टीचा आनंदही आहे की आपण याच्यावर विचार करता. मी मगाशीच सांगितलं की मतभिन्नता काही हरकत नाही, मतभिन्नता असली तरी काही हरकत नाही, पण मनभेद असता कामा नये.